मध्य प्रदेशमध्ये आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं या यशाला अनेक कारण होती मात्र एक महत्वाचं आणि मोठं कारण होतं ते मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिलांना घर बसल्या एक हजार रुपये देण्यात येतात यात काही अटीही आहेत मात्र मध्य प्रदेशातील तब्बल एक पूर्णांक एकोणतीस कोटी महिला या योजनेचा लाभ घेतात याचा भाजपला मोठा फायदा झालाय सायलेंट ओटर्स समजल्या जाणाऱ्या महिलांची मोठी मतं भाजपला मिळाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तेव्हापासूनच मध्य प्रदेशातील गेम चेंजर योजना महाराष्ट्रातही लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात याची घोषणाही झाली बघता बघता शिंदे सरकारची ही लाडकी योजना ठरली पण योजना जाहीर झाल्यापासून मात्र ती वादात सापडलीये यात अटी शर्तींपासून अनेक कारणं आहेत तर नेमकी काय आहेत हीच कारण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्यात आठ एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत एकूण चार कोटी चौवेचाळीस लाख चार हजार पाचशे एक्कावन्न महिला मतदार आहेत यापैकी किमान साठ टक्के महिला या सायलेंट वोटर समजल्या जातात त्या मतदान करतातही किंवा करतही नाहीत त्यांच्या मतदानाचा किंवा मतांचा अंदाज बांधता येत नाही त्या राजकीय प्रक्रियेत सुद्धा फारशा सहभागी नसतात घरात समाजात व्हॉट्सअपवर किंवा इतर सोशल मीडियावरती जी काही चर्चा सुरू असेल त्याच आधारावरती ते आपलं मतदान ठरवत असतात आणि याच सायलेंट वोटर्सला आपलंसं करण्यासाठी शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली आहे पण ही योजना लागू केल्यापासूनच वादात सापडली यात पहिलं कारण ठरलं ते तरतूद केलेली रक्कम सर्वसामान्यपणे जाहीर केलेल्या घोषणेसाठी वार्षिक तरतूद किंवा मोठी तरतूद केली जाते लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी सेहेचाळीस हजार कोटींचा भार पडण्याचा अंदाज आहे असं असतानाही सेहेचाळीस हजार कोटींपैकी केवळ दहा हजार कोटीच मंजूर करण्यात आले ही तरतूद केवळ तीन महिन्यांसाठी म्हणजेच असल्याचा विरोधकांचा प्रमुख आरोप आहे ही योजना सापडण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे यासाठी आवश्यक कागदपत्र गोळा करताना होणारी पैशांची मागणी या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी महिलांची सध्या धावपळ सुरू आहे पण या अडून काही महाई सेवा केंद्र चालक काही कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप होतोय याचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेत त्यानंतर सरकारकडून अटी शर्तींमध्ये काही बदलही करण्यात आले यात अधिवास प्रमाणपत्राची अट काढून त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला ही कागदपत्र आता ग्राह्य धरण्यात येऊ लागली आहेत त्या पाठोपाठ उत्पन्नाच्या दाखल्याची ही अट काढून टाकण्यात आली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र त्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही असं सांगण्यात आले सरकारकडून या योजनेसाठी सुरुवातीला पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला होता मात्र या काळात अनेक महिला वारीमध्ये असू शकतात किंवा शेतीच्या कामात गुंतलेल्या असू शकतात असं विरोधकांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यानंतर सरकारनं योजनेची मुदत वाढवली पण अद्यापही यातील अटी शर्तींमुळे अनेक बहिणी या योजनेपासून वंचित राहू शकतात असा सुद्धा विरोधकांचा आरोप आहे तर नेमक्या याच अटी शर्ती काय आहेत तेही जाणून घेऊयात ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदात आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग उपक्रम मंडळ केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा घरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे केंद्र किंवा राज्य सरकारच्या महामंडळात सार्वजनिक उपक्रमाचे अध्यक्ष उपाय अध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी म्हणजेच ट्रॅक्टर वगळून इतर कोणती वाहनं असतील तर अशा घरातील महिलांनाही या योजनेपासून लांब ठेवण्यात आले तसंच दारिद्र्य रेषेखालील निराधार महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेतून मिळणारी रक्कम ही दीड हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास उर्वरित रक्कम मिळेल अशी तरतूदही करण्यात आली आहे थोडक्यात काय तर महिलांना पात्र ठरवण्यापेक्षा अपात्र ठरवण्यासाठीच अटी आणि शर्थी टाकण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे तर मंडळी यांसारख्या विषयांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी